तांगुका कैमरा आपले जो हितेशला अरे फोटो मटो मना तू लास्ट दिवस से माझा उद्याचा लास्ट दिवस आहे मी हाय ना लास्ट दिवस परीक्षित पाटील मॅन फ्रॉम बोकरविडा तर नक्कीच आपण पाहतोय बारावा प्रतिनिधी इथं धावत येताना पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सुनील आणि नॉन स्ट्राइक एंडला असतील दिनेश तर सुनील आणि दिनेशच्या स्वरूपात सलामीची जोडबोली पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा दोन क्षेत्ररक्षक तर पळतायत मात्र दोन क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चालाय सीमा पलीकडे निघालेला या सामन्यातील पहिला बेधडक चौकार तर नक्कीच आपण पाहतोय सुंदर फटका यावरचा चेंडू आपण पाहतोय बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू एक धावसंख्या येताना पाहायला मिळते नक्कीच बाईटच्या स्वरूपात एक धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळते या सामन्यातील पंचांची भूमिका साधली जाते उरण पंच असोसिएशन सदस्य शरद म्हात्रे मॅन फ्रॉम भेंडकळ त्यानंतर त्यांच्या सव्वे स्कोर एक पंच आपण पाहतोय सिद्धेश पाटील बोकरवडा यावेळचा आपण पाहतोय चेंडू चांगल्या पद्धतीने हातळताना पाहायला मिळतात स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय दिनेश नॉन स्ट्राइक एंडला असतील सुनील यावर चांगला फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे तैनात होते मात्र क्षेत्ररक्षक थोडे बाचकताना आपल्याला पाहायला मिळाले तत्पूर्व मात्र एक धावसंख्या येताना पाहायला मिळाले एकेरी धावणे संघ जाऊन पोहोचतोय सहा धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जात आहेत यावर सुंदर फटका आपण पाहतोय क्रिकेट मध्ये माध्यक सौंदर्य आपण पाहतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आपण पाहतोय पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावर निघालेला हा वन बाउंस टू बाउंस सीमा पलीकडे येतोय दंदनी चौकार तर नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्ती देताना पाहायला मिळतोय एक षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दहाच्या घरामध्ये तर नक्कीच अव्वलचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील डावखुरी हाताचे गोलंदाज ज्यांना कित्येक वर्ष सातत्याने नवजन मुलेखंड संघामधून हा खेळाडू नेतृत्व करताना पाहायला मिळतो इंजिनिअरची डिग्री सुद्धा संपादक आहे या खेळाडूला आपण पाहतोय आदर्श मांडलकर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजच्या रॅम्प वर स्ट्रायकला फलंदाज मात्र आपण पाहतोय दिनेश पाहूया पहिला चेंडू हाताळतील आदर्श
पहिला बॉल आपण पाहतोय फ्लिक करताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात हर्षद गावड एक धाव सहजगत्या प्राप्त धोका होण्याची शक्यता मात्र दोन्ही खेळाडू सुखरूपपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते एका धावेचं रूपांतर दोन धावेमध्ये होताना पाहायला मिळते दोन धावाने संघ जाऊन पोहोचते बाराच्या घरामध्ये आमच्या सवय जोडले जातील टेक्निशियन मध्ये आरटीसी लाईव्हचे मीर म्हात्रे नक्कीच हितेश म्हात्रे यांचे छोटे बंधू यावर मात्र चांगला फटका फटक्यामध्ये ताकद भी मिसाल बॉल चालाय सीमापार ऑडियन्स मध्ये फुल टू धमाल षटकार नक्कीच आपण पाहतोय सुंदर ध्वलिप्रीत इथं मात्र केली जाते डीजेच्या माध्यमातून डीजे माउंटी आपण पाहतोय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय 18 धावसंख्या स्कोर्स कार्ड वर लिहिल्या जातात अद्याप पर्यंत चांगला खेळ केला जातोय दुपारचं सत्र आहे आणि दुपारचं सत्र म्हटलं तर फलंदाजाला मात्र ऍडव्हान्टेज असेल इथे मात्र मकरंद आपण पाहतोय हवेची साथ असेल यावर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या चिंटूचा संपर्क साधात आला नाही चिंटू मात्र निरुद्धा वातावरले जात आहेत तीन चेंडूंचा खेळ झालाय तीन चेंडू शेष असतील षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय हाताळण्यासाठी आदर्श 8 धावसंख्या अद्यापर्यंत खर्च केल्या सरळच्या दिशेने खेळून काढलेला फटका क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळते या एकेरी धावीने संघ जाऊन पोहोचतोय 19 घरामध्ये 19 धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जातात चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते आरटीसी लाईव्ह यावेळ मात्र आपण पाहतोय बॅटचा कित्येक तरी लांबा चेंडू आदळण्यात आला होता बॅटचा फ्लो पुन्हा एकदा आधी खोलताना पाहायला मिळतात फलंदाज आपण पाहतोय सुनील त्यांच्या समवेत दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडबोली आपण पाहतोय कडवलं सोनारी संघ म्हटलं तर एक मातबर संघ तर एका बाजूला मुलेखंड संघ सुद्धा दादा संघ मांडला जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जागा खाली असणार चेंडूचा लाय वन बाऊन सीमा पलीकडे निघालेला हा बापदेव क्रिकेट चषकाचा दणदणीत चौकार स्वागत करतील डीजे नक्कीच आपण पाहतोय जो गाणा प्रचलित केला होता खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज संघाचा जर विचार करायला गेला होता ज्यावेळेस भारतामध्ये वेस्ट इंडिज संघ खेळण्यासाठी यायचा होता त्यावेळेस त्यांच्याकडे खेळायला येण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आणि तेच पैसे आयसीसी बोर्ड इंडियाने मात्र देण्यात आले होते आणि त्यानंतर भारतामध्ये वेस्ट इंडिज संघ खेळण्यासाठी आला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कप मध्ये मात्र ते चॅम्पियन ठरले आणि त्यानंतर हा मात्र गाणा वाजण्यात आला चॅम्पियन इज द चॅम्पियन वेस्ट इंडिज इज द चॅम्पियन आणि आपण पाहतो ही खऱ्या अर्थाने मेहनत असते कारण की प्रत्येक संघर्ष करणं हे महत्वाचं आहे आणि संघर्षामधून माणूस घडला जातोय आणि तेच काम वेस्ट इंडिज संघानं केलं होतं आणि त्यावेळी मात्र आपण पाहतो वेस्ट इंडिज संघ खऱ्या अर्थाने चॅम्पियन ठरला होता त्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर हा गाणा मात्र वाजण्यात आला होता आणि आज सुद्धा हा क्रिकेटच्या शितजावर नक्कीच हा गाणा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतो यावेळचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विकी अव्या विकी साई म्हात्रे यांचे छोटे बंधू आपण पाहतोय आम्ही उरणकर गाण्याचे फेम आपण पाहतोय त्यांचे छोटे बंधू स्ट्रायकरला फलंदाज मात्र आपण पाहतोय दिनेश वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय यावेळ मात्र आपण पाहतोय फिरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड क्षेत्र निवडलं होतं मात्र यष्टी रक्षक चोख कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे यावर मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव सद्गता प्राप्त जलद फेकी केली जाते धोका होण्याची शक्यता तत्पूर्वी दोन धावसंख्या येताना पाहायला मिळतात या दुहेरी धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 घरामध्ये 25 चार चेंडूचा खेळ त्या परत शेष असेल दोन चेंडू खेळ झालाय यावर मात्र रिव्हर्स स्ट्रोक आणि सक्सेस होताना पाहायला मिळतोय स्विच हिट लागावला जातोय क्षेत्ररक्षक तर पळतोय मात्र इथे यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मात्र या शर्यतीमध्ये विजयी झालाय चार धावसंख्या येताना पाहायला मिळतात सोनारी संघाला आणि स्वागत करतील आमचे डीजे मॉन्टो
हितेश म्हात्रे मॅन फ्रॉम जुहा पेन आपण पाहतोय. यावर शॉट ऑफ पूल आपला पाहायला मिळतोय. पूल पूल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटीफुल इट इज अ माइंड हिट षटकार. आणि तेच काम सोनारीच्या दिनेशने मात्र केलंय. स्वतः मात्र चांगला खेळ करतोय आणि प्रेक्षकाची मनं जिंकली जात आहेत. यांना थांबवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जाईल का येथे लक्ष केंद्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक त्याला धारशेल गावडच्या डोक्यावरून चेंडू जातोय. हाताला पसार होऊन टाटा बाय बाय करण्यासाठी चेंडू सांगतो मी चाललोय 6-6-6 धावसंख्येसाठी. नक्कीच आपण पाहतोय बॅक टू बॅक दोन षटकार त्यांना पाहायला मिळाले. त्या दोन षटकारानं संघ जाऊन पोहोचतोय 54 घरामध्ये 54 धावसंख्या. दाव फलकावर जोडला जात आहे. कर्पूर समाचार आदर्शचा घेतला जातोय. हॅट्रिकचा नक्कीच हॅट्रिक मारण्याच्या नाद्यामध्ये आपण पाहतोय. फलंदाजाला माघारी परतावा लागेल का आणि नक्कीच सुंदर झेल टिपला जातोय. जो खेळाडू कडाडला होता त्या खेळाडूला थांबवला जातोय. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. संगतीला
लगेच आपण पाहतो 14 चेंडू मध्ये 35 धावसंख्येची मात्र भारदारी खेळी केली. आपण पाहतोय आमच्या सोबत पुनश एकदा जोडले जातील हितेशजी. अब मजा लेना है मकरंदजी. लगेच नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ होतील. यावल मात्र बॅटच्या रनर मध्ये आलाय. मनगडांच्या सायन्सचा वापर केलाय. चेंडू चालाय बिग 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 इडीचा बिग सिक्सर. नवीन फलंदाज जयेंद्र आलेत. स्ट्रायकला सुनील आपण पाहतो. यावेळ मात्र पुन्हा एकदा तडाखा दिला जातोय. सुनीलच्या बॅटीमधून निघालेला हा एव्हर कोल्ड्रीचा हवाई हल्ला स्वागत करतील डीजे. जाते ना तितक्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळ मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतील. चार षटकांचा निर्वाळा येतोय. 24 चेंडू मैदानाच्या बाहेर होतील. 24 चेंडूच्या अखेरीस कडू 11 सोनारी संघाची धावसंख्या. धाव फलकावर मात्र जोडली जाईल एक गळ्याच्या मोबदल्यात. 66 घरामध्ये जर आपण पाहिलात सरासरीचा जर विचार करायला गेला तर 16.50 सरीसरीनं इथे मात्र सोनारी संघ वाटचाल करतोय. आणि जर प्रोजेक्ट स्कोरचा जर विचार करायला गेला तर प्रोजेक्ट स्कोरच्या नुसार 83 धावसंख्या उभारण्याचा जर प्रयत्न केलाय यावेळेस मात्र सोनारी संघानं आपण पाहतोय. त्यामध्ये वैयक्तिक सुनील खेळतोय 30 धावसंख्येवर. आपण पाहतोय दहा चेंडू मध्ये 30 धावसंख्येची भारदार खेळी केली. तर बाद झालेले फलंदाज आपण पाहतो. दिनेश 35 धावसंख्येवर बाद झाले. 14 चेंडू मध्ये एक चौकार चार षटकार. हर्षद गावण गोलंदाजच्या रॅम्प वर आपल्याला पाहायला मिळते आहेत. डावकर आताचा गोलंदाज कमी वयामध्ये मात्र क्रिकेट क्षितिजावर मात्र त्याने आपलं नाव लौकिक केलंय. रायगड प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी आपण पाहतोय सार्थक स्पोर्ट्स मधून या खेळाडूला चॉईस केलं होतं. चांगला खेळ सुद्धा केला होता. एक चांगल्या पद्धतीचा खेळ ज्याच्या माध्यमातून केला जातोय. संयमी खेळ आपण पाहतोय. अंडर 20 खेळाडू आपण पाहतोय. पण क्रिकेट क्षेत्रामध्ये मात्र भल्या भल्याला नाचवण्याचं काम केलं जाते आहे. यावर मात्र झेल हवेमध्ये शीतरक्षकाची थोडी गडबड झाली. शीतरक्षकाचं लक्ष नव्हतं. यावर मात्र पुनर्जीवन मिळालं जातोय. फलंदाज जयेंद्र यांना आपण पाहतोय. आणि एक धावसंख्या येताना पाहायला मिळाली. एका धावने स्ट्राईक रुटेट केली सुनील यांच्याकडे. सुनीलची जर खेळीचा विचार करायला गेलात ना मकर तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर फक्त आणि फक्त आपल्याला आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळणार. यावर मात्र आपण पाहतो शरीरावर आदलणार हा चेंडू. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा. पंच शरद मात्र आमच्या दिशेने वळतील आणि लेग बायच्या रूपाने एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीचे लाईव्ह टेलिकास्ट आमचे मित्र या क्षेत्रामध्ये मात्र चांगल्या प्रकारे नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार 36 नियमाचा वापर केला. ईडीचा LBW च्या रूपाने विकेट क्रमांक दुसरं तंबूच्या आसऱ्याला.
तीस चेंडू का खेल चला है। पूर्वार्ध मे मात्र 72 धाव संख्य उभारण आल 73 धाव संख्य एक भले मोट आव्हान नवजीवन मुलेखंड संघा समोर ठेवल। आज आपण पाहतो जीवाला जीव देण्याचं काम हे मैत्रीच्या माध्यमातून केलं जातं आणि तीच मैत्री आणि तेच मैत्रीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं। ते म्हणजे हितेश मात्रे असतील, त्यानंतर मकरण ठाकूर असतील, स्वतः मी असेल, त्यानंतर आपण पाहतो आमचे मनीष पाटील असतील, ऋतिक पाटील असतील, आजी संपूर्ण वर्ग मित्र आपण पाहतोय इथे मात्र एकत्र आलो त्या स्पर्धेच्या निमित्तानं आणि हेच सनचित्र कवित केले जात आहेत। या सेलफोन मध्ये आपण पाहतोय कॅमेरामॅन सुद्धा चांगल्या पद्धतीने कॅमेरा केला कव्हरेज केली जाते ही स्पर्धा। नक्कीच आपण बघतोय, चला सामना स्पीड अप करायचा आहे। तर नक्कीच सलामीची जोडबोले आपल्याला पाहायला मिळेल, हर्षद त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील। प्रणय आणि शुभम आपल्याला पाहायला मिळतील, पाहूया प्रणय कोहली त्यांच्या समवेत। शुभम शुभम म्हात्रे आपण पाहतोय, एका बाजूला कोहली असतील तर दुसऱ्या बाजूला म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील। नक्की चेंडूंची पाणीशा केली जाते दोन्ही सलामी उरांच्या माध्यमातून, टीम मीटिंग घेतली जाईल इथं मात्र। जर मात्र विचार करायला गेलात ना तर 73 धावसंख्येचं आव्हान आहे आणि या आव्हानाला जर सामोरं जाण्याचं असेल ना तर 30 चेंडू आपल्याकडे असतील आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडू मध्ये आपल्याला मोठे फटके कसे मारावे लागतील इथे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल। कारण की येणारा गोलंदाज जो असेल ना त्याला फक्त तुम्हाला आक्रमण करावं लागेल येणारा प्रत्येक फलंदाजाला। नक्कीच टीम मीटिंग घेतली जाते, गणपती बाप्पा मोर्याचा आगाज केला जाईल। कारण की एका बाजूला पाहिलं ना तर सोनारी संघ आहे आणि सोनारी संघाचे करायला वरद अस्त्र
सिद्धिविनायक आपण पाहतो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो माझा गणराया आणि तोच गणराया या बोकडवडा गावामध्ये सुद्धा वसलाय. आणि आज आपण पाहतोय बोकडवडा गावावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा हा सर्वांचा लाडका महागणपती नेहमी हाकेला धावून येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच महागणपतीचं वरदास्त्र या बोकरविडा गावावर आपण पाहतोय, कारण की सर्व कार्य त्यांच्या माध्यमातून निर्विघ्नपणे पार पडले जातात. विद्येचा दाता, कलेचा दादा, बुद्धीचा दादा माझ्या गणरायाला नतमस्तक होऊन वंदन करून मी या स्पर्धेला सुरुवात करतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आतळतील. नक्कीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जयेंद्र सातत्याने कित्येक वर्ष खेळाडू या संघामधून नेतृत्व करतो. स्ट्रायकिंगला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. शुभम नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील. प्रणय शुभम शुभम म्हात्रे प्रणय कोहली असे पद्धतीची सलामी जोडबुडी आपण पाहतोय. यावर मात्र आपण पाहतोय बॅटची कट घेऊन गेला चेंडू लॉस्ट टॉप रिझनला चेंडू ट्रायबॉल पहिल्या चेंडूवर स्वॅगचे स्वागत. स्वॅग से गोलंदाजाचं फलंदाज शुभम म्हात्रे यानं यावर मात्र नेत्रदीप फटका आपण पाहतोय. क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय नयनरम्य नेत्रदीप फटका बॉर्डर लाईनच्या बाहेर सीम पलीकडे येताना हा दंडेरी चौकार. कारण की जर विचार करायला गेल्यात ना येणारे दोन चेंडूवर मोठे फटके आले आहेत. आता मात्र क्रिकेटला सन्मान देण्यासारखा स्ट्रोक आपण पाहतोय. आणि हाच खेळ यंग जनरेशन न खेळणार आपण सातत्याने आपण पाहतोय. अंडरचे जे खेळाडू आहेत ना ते येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर त्यांना फक्त षटकार आणि चौकारच पाहिजे. जर असा खेळ आपण खेळलात ना तर नक्कीच तुम्ही मैदानाच्या बाहेर व्हाल. यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र सोप्पा झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक पहिलं प्रणय कोहलीच्या खेळीचा अंत. जुने अवघ्यासी मारावे मारिता मारिता राज्य आपलं घ्यावे आणि ही रणनीती होती माझ्या राजांची. आणि तीच ध्वनिप्रीत केली जाते डीजे मॉन्टीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहायला मिळतील. प्रथमेश पाहूया प्रथमेश कशा पद्धतीने खेळ करतील. स्ट्रायकिंगला प्रभातो शुभम तर नवीन फलंदाज प्रथमेश असतील नॉन स्ट्रायकिंगला. यावलो सुखरूपरित्या एक धावसंख्या त्याला पाहायला मिळाली. एकेरी धावण्या संघ जाऊन पोहोचतोय 10 च्या घरामध्ये 10 धावसंख्या दाफलकावर जोडल्या जातात. 10 या आकड्याचा विचार करायला गेला तर क्रिकेटतील देवता सर सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सीचा क्रमांक 10 आकडा आपण पाहतोय. 22 वर्ष करण्याने इंडियन क्रिकेटसाठी ते खेळले होते आपण पाहतोय. आपल्या मुंबईतील हा खेळाडू आणि आज मात्र क्रिकेटतील देवता बनून सोडलेत. संपूर्ण छोट्या छोट्या मुलाच्या तोंडावर सुद्धा अद्यापर्यंत सर सचिन रमेश तेंडुलकरांचा नाव आदरानं घेतलं जात आहे. आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. 7 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाहेर झालाय.
एक षटकाच्या अखेरीस नवजीवन मुलेखंड संघाची धावसंख्या धावफळकावर जुळली जाईल एक गडाच्या मोबदल्यात दहाच्या घरामध्ये. आणि या स्पर्धेचा विचार करायला गेला तर अद्याप पर्यंत 30 षटकार आणि 21 चौकार या स्पर्धेमध्ये लगावण्यात आले आहेत. फलंदाजांच्या माध्यमातून 15.75 च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल विजयासाठी नवजीवन मुलेखंड संघाला, कारण की येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडू मध्ये 63 धावसंख्येची गरज असेल. पाहूया कशा पद्धतीने खेळ खेळला जातोय. चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते, साकारायला मिळते. वैयक्तिक पहिले सांघिक दृश्य षटक आतळतील कडू 11 सोनारी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. रणजित, येस रणजित आपण पाहतोय. उंचकुरा हा खेळाडू आपण पाहतोय. रणजित नक्कीच आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहेत, कारण की अनुभवाची कुपी आता मात्र पणाला लावावी लागणार. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज नक्कीच. चला सामन्याला मात्र सुरुवात करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. रणजित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सामने फलंदाज शुभम म्हात्रे षटक क्रमांक 2 पहिला बॉल पहिला चेंडू आपण पाहतोय. कार्पेटचा वापर केला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो मिड डाऊन क्षेत्रामध्ये तैनात असताना एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. एका धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 11 घरामध्ये. आणि 11 धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर साईबाबांच्या 11 वाचन शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील पाय सर्वत्र त्याचे माझ्या समाधीचे पायरी चढेल दुःखही हरवेल सर्वत्र त्याचे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सुंदर जल टिपला जातोय विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. जी नाती रक्ताची नसतात ना ती खऱ्या अर्थाने हृदयापासून केली जाणारी नाती ती म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. आणि आपण पाहतो सुमधुर गीत इथे मात्र प्रचलित केले जाते. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना पाहायला मिळतात. प्रतीक नक्कीच सलामीला आलेले अद्याप पर्यंत शुभम खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकानं कोणती चूक न केली. बॅक टू बॅक दुसरा आदरा बसतोय धक्क्यावर धक्के ते धक्के बॅकफुटवर येताना पाहायला मिळतोय नवजीवन मुलेखंड संघ. नक्कीच हॅट्रिकचा चेंडू असणार यावेळेस पाहूया. हॅट्रिक साजरी केली जाईल का. कार्पेटचा वापर केला जातोय एक धाव सहजरित्या प्राप्त होते. सिंगल डबलने मात्र हलत्या धावफलक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी दुहेरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12 घरामध्ये. 12 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करायला शिका कित्येक ससे आडवे येतील. त्या ससाना मात्र माध्या यावर मात्र आपण पाहतो. मनगडांच्या सायांचा वापर केलाय ताकदीचा वापर केलाय प्रत्येकच्या वाटेमधून येताना हा पहिला दणदणीत आणि खणखणीत षटकार.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता यावेळ मात्र आपण पाहतोय बॅटचा फ्लो अधिक खुलला त्यानंतर चेंडू यश रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय 12 चेंडूचा खेळ झालाय दोन षटकांच्या अखेरीस नवजन मुलेखंड संघाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 18 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते येणारे 18 चेंडू असतील 55 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी नवजन मुलेखंड संघाला पाहूया कशा पद्धतीने खेळ केला जाईल इथे मात्र लक्ष केंद्रित केलं जातंय तत्पूर्वी मात्र 12 चेंडूंचा खेळ झालाय दोन षटकांच्या अखेरीस 18 धावसंख्या अद्याप पर्यंत स्कोर्स कार्डवर लिहिल्या जातात 18.33 च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल 55 धावसंख्या उभारायची असतील तर येणाऱ्या पुढील 18 चेंडूंमध्ये गोलंदाजा प्रभात वैयक्तिक तिसरं षटक हातलण्यासाठी सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं तुषार तर स्ट्राईक एंड ला आपण पाहतोय हेमंत नॉन स्ट्राईक एंड ला प्रतीक आपण पाहतोय तर हेमंत वैयक्तिक एक या धावसंख्येवर खेळतोय तर प्रतीक सहा या धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय पहिल्या तुषार कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल ब्लॉकचा चेंडू खुदून काढण्याचा प्रयत्न स्कोरलाइन क्षेत्रामध्ये चेंडू जमिनीलगत जाताना पाहायला मिळते दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घेतली जाते एक धावसंख्या मिळाली जाते संघाला एक धावसंख्या मिळाली जाते हिम्मत यांना आणि स्ट्राईक आपण पाहतोय प्रतीक यांच्याकडे इथे मात्र पाहूया प्रतीक मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू सद्यस्थितीचा जर विचार करायला गेलात तर संपूर्ण खेळाडूची नजरा ही प्रतीकच्या बॅटीवर आपल्याला पाहायला मिळतील सर्व काही निर्धार असेल ते प्रतीक यांच्याकडे प्रतीकला इथून मात्र आपल्या संघाला विजय करायचे असेल तर भक्कम किल्ला लढवावा लागेल येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाची कत्तल करावी लागेल यावर आपण पाहतोय गुडल्या स्पॉटवरचा टप्पा एक धाव सद्गता प्राप्त दुसरे घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवर संतुष्ट मानावा लागतोय एकेरी धावेनं आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचतोय 20 घरामध्ये क्रिकेटमध्ये एक एक धाव ही प्रत्येक खेळाडूला मोठ्या समान असते हिरा समान असते आणि तेच काम केलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील कोणता नंबर लिहिला जाईल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सरळच्या दिशेला तत्पूर्वी मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत बॅक टू बॅक आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले नक्कीच आपण पाहतोय मगाशी सुद्धा हात फटका मारण्यामध्ये बीट झाले आता सुद्धा हितेशजी हाच फटका मारण्यामध्ये बीट झाले ऍक्शन रिप्ले नक्कीच आपण पाहतो हितेशच्या माध्यमातून वारंवार तीन चेडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत कारण की आज आपण पाहतोय रिप्ले आपण पाहतोय पुन्हा एकदा कशा पद्धतीने चेंडू यष्टीरक्षकाने अडवलाय पायाची मुवमेंट हाताची मुवमेंट संपूर्ण आपण पाहतोय यावर सुद्धा बॅक टू बॅक आपण पाहतोय चार चेंडू निर्धाव फेकलेत आणि षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या बाहेर होतील फक्त दोन धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज तुषार यानं आणि संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेला तर 20 धावसंख्येवर जाऊन संघ अजून ठेपलाय आणि नक्कीच सरासरीचा विचार करायला गेला तर थोडी वाढताना आपल्याला पाहायला मिळते कारण की आता 26 सरासरीनं वाटचाल करावी लागेल कारण की येणारे पुढील 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी जर विचार करायला गेला तर 53 धावसंख्येची गरज असेल 73 धावसंख्येचं मात्र आपण पाहतोय आव्हान असेल 53 धावसंख्येची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये
यावळ आपण पाहतोय चांगला फटका एक जुगुड केलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतोय पूर्णपणे नवजोड मुलेखंड संघ आता मात्र बॅकफुटवर येताना पाहायला मिळतील मायर असलेला खेळाडू पाहूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल तिथे पाहिले जाईल बॅटच्या खालच्या पट्टीला राहिलेला चेंडू आपण पाहतोय बीट होताना फलंदाज हर्षद आपण पाहतोय सामन्याचा विचार करायला गेला तर खूप मोठी मजल मारावी लागेल इथून मात्र विजयासाठी मुलेखंड संघाला दिवस्ट्रोक अटेन करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागतोय विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर होतील आल्या पावली माघारी परतावा लागतोय हर्षल गावड यांच्या खेळीचा अंत होताना आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय आमचे परम मित्र निहारजी म्हात्रे आपणास विनंती केली जाईल आपण मंचकामध्ये यायचंय निहार म्हात्रे नवीन बॅटरचं नाव काय आदर्श नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतील आदर्श मांडलकर नक्कीच आपण पाहतो तीन चेंडूंचा जर विचार करायला गेला तर तीन चेंडू मध्ये दोन सफलता संपादित केल्या आहेत आणि एक चेंडू निर्धाव फेकला आणि आता मात्र पहिला अवांतर चेंडू आपण पाहतो या षटकामधील फेकण्याचं काम केलं गोलंदाजानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा संख्या येताना आपण पाहतो इकडे दाविड संघ जाऊन पोहोचतो 22 घरामध्ये 22 यावर मात्र सरळच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील सुंदर जल कैद केला जातोय कॅमेरा मध्ये आपण पाहतोय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल फलंदाज विक्की येताना पाहायला मिळतो विक्की आण सुवर्ण संधी आहे नक्कीच आपण पाहतोय विक्की आण जर 7 चेंडू मध्ये 7 षटकार लगावले तर आपण पाहतोय बॉबी घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि नक्कीच याच मोहाच्या नादामध्ये पहिलाच मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाजाला माघारी परतावा लागते
नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्कोर मारा होताना पाहायला मिळतो. पंच शरद म्हात्रे आमच्या दिशेला वळतायत. बॅक टू बॅक दोन स्कोर मारे आपल्याला पाहायला मिळतायत या सामन्यातील. गोलंदाज आपण पाहतोय शेवटचं षटक हातण्यासाठी दिनेश यांना पाचारण केलं जाते. यावळचा चेंडू आपण पाहतोय फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केले पूर्णपणे स्किनवर पाहतोय गोलंदाजाने आपले बोटाना वळण दिलं बोटाना चालणी दिली आणि चेंडूने मात्र गिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळले जातात. नक्कीच लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय. यावर सुंदर भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू हाताळले जातात. बीटून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आदर्श. यावर लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतो. दोन क्षेत्ररक्षक पळतील मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. एकेरी धावणे संघ जाऊन पोहोचतोय. 25 घरामध्ये 25 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातात. एकवीस चौकार आणि 31 षटकार या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये ठोकण्यात आले आहेत. यावेळचा चेंडू यस पंचांच्या माध्यमातून सोयर मारचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांची कामगिरी पार पाडली जाते. शरद म्हात्रे त्यांच्या समवेत स्क्वेअरलेग पंच आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश पाटील बोकरडा गावचे सुपुत्र तर एका बाजूला आमच्या भिंडकल गावातील सुपुत्र. यावर मात्र आपण पाहतोय सरळच्या दिशेला खेळून काढला फटका. क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडू जातोय सीमापलीकडे 4 धावसंख्येसाठी. तीस धावसंख्या धावफलकावर जोडले जातात. पुढील चेंडू यावर बॅटचे कट घेऊन गेलेला चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हाताला लागून हा चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक अडवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्लो ओव्हर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि सामना पूर्णपणे विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कडू 11 सोनारी संघ विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक नवजीवन मुलेखंड संघ तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक आभार आणि तज्ञत्र. आपण पाहतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलेत की ज्यांना आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय की ज्यानं तर नक्कीच आपण पाहतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेत नो डाऊट की ज्यांना आपण पाहतोय. 35 धावसंख्येची धुवाधार खेळी केली आणि आपल्या संघाला विजय केला असे कडू 11 सोनारी संघाचे दिनेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय दिनेशला की आपण पाहतोय का या सामन्यातील हिरो ठरलेत आणि मी विनंती करतोय सोनारी संघाचे संघनायक आणि देवांश 11 बाजारपूर संघाचे संघनायक. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे तर तुर्तास आपण पाहतोय पंच सुद्धा रेस्ट घेतील. तत्पूर्वी विनंती करतोय की या सामन्यातील हिरो ठरलेत मॅन ऑफ द मॅच दिनेश आपण यायचं आहे. आपला स्वीकार करण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे.
नक्कीच यानंतरचा सामना आपण पाहतोय देवांश लिहून बाजार पूर्वी पक्ष कडू लिहून सोनारी हे संचित्र कैद केले जात आहेत. सुंदर खेळ दिनेशच्या माध्यमातून खेळला जातो. वर्ल्डपट दिनेश सर नाणेफेकीसाठी यायचं आहे तेजस कडू. तर नंतर बाजारपूर संघाचे संघनायक आपण यायचं आहे. तत्पूर्वी मात्र नोंद घ्यायची आहे की याच तर आपण पाहतोय याच ठिकाणी आपण पाहतोय खऱ्यातनं खंडोबा ग्रुप बकरविडा आयोजित पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते आदरणीय सन्माननीय श्री प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 14 जानेवारी ते 16 जानेवारीच्या काळामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी प्रवेश फी असणार आहे 50,500, प्रथम क्रमांक 50,000 व भव्य चषक, द्वितीय क्रमांक 25,000 व भव्य चषक, तृतीय क्रमांक 12,500 व भव्य चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजास आकर्षक चषक आणि कूलर देण्यात येईल. तदनंतर मालिकावीरसाठी आकर्षक चषक आणि बाय सायकल ठेवण्यात येणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि या स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिले जाते. सामने हे 1 गाव 11 खेळाडू पद्धतीने खेळवले जातील, याची नोंद घ्यायची आहे. आणि या स्पर्धेतील विशिष्ट म्हणजे ही स्पर्धा सुद्धा युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 14 ते 16 जानेवारी मध्ये या स्पर्धेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर संपर्क साधा गणेश पाटील, सिद्धेश पाटील, संकेत पाटील, साहिल पाटील, जयंत पाटील, पंकज म्हात्रे, सनी ठाकूर आणि रुपेश पाटील. आपल्यासाठी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे येत्या 14 ते 16 जानेवारी मध्ये. तरी या स्पर्धेत नक्कीच आनंद घ्या. याच ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळेल. राजगडात जी 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 राज